आदाब, जय हिंद। आप देख रहे हैं न्यूज एनी टाइम। आइए डालते हैं इस वक्त की अच्छी खबर पर एक नजर। भड़गांव तहसील के कजगांव में ICICI फाउंडेशन की ओर से जिला परिषद उर्दू स्कूल में सोलर किट भेंट किया गया। इस समय जिला परिषद उर्दू स्कूल के स्टाफ तथा शालेय व्यवस्थापन समिति की ओर से ICICI फाउंडेशन के पदाधिकारियों का सत्कार किया गया। इसी के साथ साथ उनका आभार भी व्यक्त किया गया। आज ICICI फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद उर्दू कजगाव या शाळेमध्ये सोलर प्रकल्पांतर्गत सोलर किट प्राप्त झालेले। 2 किलोवॅटचं सोलर किट आहे आणि त्याच्यामुळे शाळेचा इलेक्ट्रिक बिलाचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे। यापूर्वी त्यांनी या शाळेला वॉटर हार्वेस्टिंग करून दिलं आहे, त्याला बी जवळपास 2.5 लाखाच्या आसपास खर्च केलेला आहे। आजच्या सोलर किटसाठी बी जवळपास 2 ते 2.5 लाख रुपये खर्च ICICI फाउंडेशनच्या वतीने शाळेसाठी करण्यात आलेला आहे। भविष्यात त्यांची अशीच मदत आपल्या जिल्हा परिषद शाळेला मिळेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो। नमस्ते। विशेष करून जे काही सोलर पॅनल शाळांना आम्ही देत आहोत, एवढीच विनंती आहे की शाळांनी त्याची काळजी घ्यावी आणि जे ICICI फाउंडेशन आपल्या शाळांमध्ये किंवा जे गावांमध्ये जे काही काम करत आहे त्याची तुम्ही काळजी घ्या आणि ICICI फाउंडेशनला सहकार्य करा। अशा प्रकारे आपण जवळजवळ 15 शाळांमध्ये आणि पुढच्या फेजमध्ये 15 शाळांमध्ये रेनवॉटरीचं जवळजवळ आपण 54 शाळांमध्ये अशा प्रकारचं काम शाळांबरोबर करत आहोत। तर शाळा आणि सर्व कमिटी गावकरी जे काही सहकार्य करत आहेत याच्याबद्दल मी ICICI फाउंडेशनच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि इथून पुढे असंच सहकार्य राहू द्या। धन्यवाद। आज ICICI फाउंडेशन की तरफ से हमारी जिला परिषद उर्दू स्कूल को है तो सोलर पैनल दिया गया है। मैं उनका हमारी स्कूल की जानिब से और शाला व्यवस्थापन समिति की जानिब से और कजगांव शहर की जानिब से उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ और उम्मीद करता हूँ कि हमारे तालुके की जितनी भी स्कूलें हैं, उर्दू स्कूल है, मराठी स्कूल है, उनको भी इस तरह के सोलर पैनल देंगे ताकि उनके बिजली के जो मसले हैं, लाइट बिल भरने का जो प्रॉब्लम है वो हल हो सके। मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ।